श्री साई बाबांच्या दैनंदिन तिन्ही आरतीसाठी वस्त्र चढवण्याकरिता प्रत्येक गुरुवारच्या काकड आरतीचे आणि प्रत्येक रविवारच्या मध्यान्ह आरतीचे राखीव ठेवलेले स्लॉट रद्द करून आता भाविकांसाठी सोडत पद्धतीने उपलब्ध करून देण्याचा निर्णय तदर्थ समितीने घेतलाय. तसेच भाविकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थांचे प्रमुख कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी केले. जाधव म्हणाले की भाविकांना श्री साईबाबांच्या आरती प्रसंगी वस्त्र चढवण्याची इच्छा असते, याकरिता संस्थांच्या वतीने 2006 सालची कार्यपद्धती ठरवून 3 आरत्यांसाठी भाविकांचे वस्त्र चढवणे सुरू केले आहे. तसेच 23 मे 2017 रोजी झालेल्या व्यवस्थापन समितीच्या सभेत समितीच्या सदस्यांना प्रत्येक गुरुवारची काकड आरती आणि प्रत्येक रविवारची मध्यान्ह आरती करता राखीव वस्त्रे ठेवण्याबाबत निर्णय घेण्यात आला होता. मात्र दैनंदिन तिन्ही आरत्यांचे सर्वच दिवस फक्त भाविकांना उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने संस्थांचे तदर्थ समितीचे अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधाकर यालगड्डा आणि समिती सदस्य तथा जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले त्यानुसार 31 डिसेंबरच्या सकाळी झालेल्या सभेत गुरुवार आणि रविवार या दिवशी राखीव ठेवलेल्या स्लॉटला देखील ड्रॉ पद्धतीने भाविकांची वस्त्रे चढवण्याचा लाभ मिळणार आहे. देशभरातून तसेच जगभरातून बाबांचे करोडो भक्त आहेत. प्रत्येक भक्ताला रीती परंपरेनुसार असं वाटत असतं की बाबांच्या अंगावर जे आरतीच्या वेळी जे 3 आरती असतात, म्हणजे सकाळची काकड आरती, दुपारची मध्यान्ह आरती आणि संध्याकाळची धूप आरतीच्या वेळेस जे वस्त्र चढवले जातात, ते वस्त्र आपण द्यावे की आपण दिलेलं वस्त्र चढवलं जावं असं प्रत्येक भक्तांची इच्छा असते. महिन्याभरात आम्हाला कधीकधी 1000 पर्यंत वस्त्रांची देणगी काउंटरवर येते की आमचं वस्त्र चढवा, परंतु महिन्याभरात 3 म्हणजे टोटल 90 स्लॉट असतात आणि 10 आपण रिझर्व ठेवलेले असतात. तर यासाठी 2016 लकी ड्रॉ सिस्टीमची एक सिस्टीम आम्ही सेट केली होती, परंतु त्याच्यामध्ये 2017 तत्कालीन व्यवस्थापन समितीने असा निर्णय घेतला होता की रविवारी आणि गुरुवारी एक एक स्लॉट हा व्यवस्थापन समितीसाठी राखून ठेवावा आणि त्या काळात व्यवस्थापन समितीने दिलेले वस्त्र त्यावर चढवावे, वस्त्र बाबांच्या तिथे चढवावे. परंतु आत्ताची जी ॲडव्होकेट समिती आहे, त्या ॲडव्होकेट समितीची आत्ता आदरणीय प्रिन्सिपल जिल्हा मुख्य न्यायाधीश आहेत, माननीय जिल्हाधिकारी साहेब आहेत आणि मी आहे, आम्ही असा निर्णय घेतला की बाबांच्या याच्यामध्ये वस्त्र चढवण्यामध्ये कुठल्याही प्रकारचं रिझर्वेशन राहणार नाही, कुठल्याही प्रकारचं राखीव राहणार नाही. 90च्या 90 स्लॉट हे फक्त आणि फक्त भाविकांसाठीच उपलब्ध करून दिले जातील आणि त्यासाठी आम्ही ते रिझर्वेशन आज ठराव घेऊन ते पूर्णपणे कॅन्सल केलेले आहे.